सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आहारामध्ये चपाती, पुरी, नान या पदार्थांचा समावेश केलेला आहे आणि त्यामुळे जी भाकरी आहे हा प्रकार आपल्या आहारातून अगदी कमी होऊन गेलेला आहे. पण जर आपण आता बाजरी किंवा बाजरीच्या भाकरीचे फायदे बघितले तर त्याचा समावेश करणं किती गरजेचं आहे हे आपण समजू शकतो. चला तर मग ज्वारीची भाकरीचे फायदे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्वारी चवीला गोड आणि पचायला अगदी हलकी असते. तिच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. फायबर असल्यामुळेच जी ज्वारीची भाकरी आहे ती थोडी खाल्ल्यावरसुद्धा पोट अगदी कच्चं भरल्यासारखं वाटतं आणि भाकरी पचायला अगदी हलकी असल्यामुळे ती खूप पटकन पचते आणि तिचा त्रासही होत नाही. त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल जे आहे होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबाचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो. त्याचबरोबर रक्तातील इन्सुलिनचं प्रमाण योग्य व व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा ज्वारीची भाकरी मदत करते. तर त्यामुळे साखरेचं प्रमाण जे आहे ते सुद्धा प्रमाणात राहतं. तर मधुमेहाच्या लोकांसाठी सुद्धा ज्वारीची भाकरी आहारामध्ये समावेश करणं चांगलं आहे. तसेच शरीरावरील अतिरिक्त चरबी जी आहे ती कमी करण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी ज्वारी अगदी उपयुक्त आहे. ज्वारीची भाकरी जी आहे ती बनवणं तर खूप सोपं आहे. पोळीच्या पिठा इतकी लवचिकता या पिठामध्ये नसते. तर पाण्या हाताच्या सहाय्याने त्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन हातांमध्ये हातांनी अशी पातळ भाकरी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर तवा गरम करायचा आहे आधीच आणि गरम तव्यावर ही भाकरी जी आहे ती ज्या साईडने आपण थापलेली आहे ती बाजू तव्यावर टाकून उलटी जी पिठाची बाजू आहे ती वरती घ्यायची आहे. त्यानंतर भाकरीला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर तिच्यावर पाणी लावायचं आहे. भाकरीला छान पापोडा येण्यासाठी भाकरीचं आधी टेम्परेचर जे आहे थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच त्याला पाणी लावायचं आहे. अशा पद्धतीने पाणी लावल्यामुळे भाकरीचे जे दोन लेयर आहेत ते सेपरेट व्हायला मदत होते. सर्व बाजूंनी असे छान पाणी लावून घेतल्यानंतर आता तिला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पूर्णपणे भाजल्याशिवाय भाकरी उलटायची नाही. आता ही जी भाकरी आहे हिला पूर्णपणे खालच्या साईडने भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरी चालते. तुम्हाला भाकरी कडक करायची असेल तर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि नरम भाकरी हवी असेल तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. पूर्णपणे भाजून झाल्यानंतर तिला अशा पद्धतीने उलटून टाकायचं आणि आता तुम्ही बघू शकता की भाकरी कशी छान फुगती आहे. खूप सोपी आहे भाकरी बनवणं. थोडीशी प्रॅक्टिस केली तर छान अशी भाकरी बनवता येते. तर अशा प्रकारे आपण ज्वारीचे फायदे आणि ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते बघितलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.